महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णाचा मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झालाय. मात्र या कोरोनाग्रस्त रुग्णाला आधीपासूनच उच्च रक्तदाबाचा दीर्घकालीन त्रास होता. त्यानंतर त्याला निमोनियाचा त्रास झाला. त्याच्या हृदयालाही सूज होती. तसेच हृदयाचे ठोके वाढल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पालिकेचे उपमुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी दक्षा शहा यांनी सांगितले. आणि ही बातमी आम्ही सकाळी पण आपल्याला दिलीच होती. हा पेशंट आहे ते 5 तारखेला दुबईवरून मुंबईला आले होते आणि त्यांना 7 तारखेपासून ताप आणि खोकला वगैरे यायला लागला आणि त्यांना 8 तारखेला एक प्रायव्हेट रुग्णालयामध्ये ऍडमिट केलेला आणि 13 तारखेला त्या आपल्याकडे कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आले होते. त्यांची प्रकृती सुधरत होती परंतु आज सकाळी थोडी प्रकृती जास्त बिघडली आणि त्यामुळे त्यांचं आज सकाळी निधन झालं आहे. तर ही आजची एक दुःखद बातमी आहे. परंतु ह्याचबरोबर मी सर्व नागरिकांना सांगू इच्छिते की त्यांनी पॅनिक किंवा घाबरू नये. आपण जे काय प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे प्रतिबंधात्मक उपाययोजना जी काय करायची आहे ती आपल्यातर्फे सतत चालूच आहे. आणि एक आयसोलेशन फॅसिलिटी नवीन सुरू करतो आहे. आजपासून ते ऍक्टिव्हेट झाले आहेत आणि ते ट्रॉमा हॉस्पिटल जोगेश्वरी ईस्टमध्ये आपली जे ट्रोमा हॉस्पिटल आहे महानगरपालिकाची तिथे 20 खाटाची सुविधा उपलब्ध आहे आयसोलेशन फॅसिलिटीजची आणि ही आजपासून आपण सुरुवात केली आहे. आणि म्हणून जर कोणी नागरिक जर आंतरराष्ट्रीय प्रवास करून आले असेल आणि त्यांना जर या 14 दिवसांमध्ये कुठलाही लक्षण दिसलं असेल तर ते जोगेश्वरीची ट्रोमा हॉस्पिटलला जाऊ शकतात. तिथे ओपीडीमध्ये उद्या सकाळी ते दाखवू शकतात आणि जर तिकडच्या डॉक्टरना वाटलं तर ते तिथेही ऍडमिट करू शकतात आणि तिथेच त्यांच्या गरजा वगैरेची तपास होणार आहेत आणि त्या सगळ्या तपासच्या रिपोर्ट आपल्याला तिथेच देता येईल आणि जर निगेटिव्ह असेल तर त्यांना होम क्वारंटाईन पण करतात.